नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम जी के अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या अनुदा आपण तीस प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहे टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक दुसरा राष्ट्रपती किती वेळा निवडणूक लढवू शकतात राष्ट्रपती हे खालीलपैकी किती वेळा निवडणूक लढवू शकतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कितीही वेळा या ठिकाणी योग्य सुरू होईल प्रश्न क्रमांक तिसरा गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गरमसूर डोंगर हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी जिल्हा या ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक चौथा उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात उपराष्ट्रपती हे खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात त्या ठिकाणी अश क्रमांक चार राष्ट्रपती या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक पाचवा दरवर्षी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो त्या ठिकाणी ऑश क्रमांक एकवीस सप्टेंबर या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक सव्वा दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमाने बोलवण्यात येते दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमाने बोलवण्यात येते त्या ठिकाणी कलम एकशे आठ या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सातवा भंडारदरा धरणास खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते भंडारदरा धरणास खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते त्या ठिकाणी बंधारा या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रामधला सर्वात पूर्वेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रामधला सर्वात पूर्वेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक नववा महेशमाळ हे थंड हवाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महेशमाळ हे थंड हवाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑशन क्रमांक एक महात्मा फुले या ठिकाणी योग योग्यांस रईल प्रश्न क्रमांक अकरावा उजनी धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बांधलेले आहे उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बांधलेले धरण आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक बारावा काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑशन क्रमांक दोन वेंगुर्ला या ठिकाणी प्रश्न क्रमांक तेरावा सन अठराशे पंच्याऐंशीच्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेवेळी खालीलपैकी कोण वायसराय होते सन अठराशे पंच्याऐंशीच्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी खालीलपैकी कोण वायस राय होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड डफरीन या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक चौदावा देशबंधू असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणत होते देशबंधू असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणत होते त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पंधरावा पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली होती पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापनाही केलेली आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र केसरी या ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक सोळावा भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारा खालीलपैकी कोण होता भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारा खालीलपैकी कोण होता त्या ठिकाणी अश्व क्रमांक दोन रॉबर्ट क्लाहू या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती त्या ठिकाणी अश्व क्रमांक चार अठराशे सत्त्याण्णव या ठिकाणी योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक अठरावा एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत एलिफंटा या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी रायगड जिल्हा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकोणीस बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ਤਿਆਠਿਕਾਣੀ ਅਸ਼ੁਗ੍ਰਮਕ 2 ਐਨੇ ਬੇਜੈਂਟਿਆਠਿਕਾਣੀ ਯੋਗ ਗਿਆਨਸ ਰੋਇਲ ਪ੍ਰਸ਼ੁਗ੍ਰਮਕ 20 ਮਿਸਿਸਿਪੀ ਨਦੀ ਖਾਲਿਲਪੇ ਕੀ ਕੋਂਤਿਆ ਦੇਸ਼ਾ ਮਦੁਨ ਵਹਤੇ ਮਿਸਿਸਿਪੀ ਨਦੀ ਖਾਲਿਲਪੇ ਕੀ ਕੋਂਤਿਆ ਦੇਸ਼ਾ ਮਦੁਨ ਵਹਤੇ

त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन सन एकोणीसशे बहात्तर या ठिकाणी नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन ही संस्था खालीलपैकी कोठे आहे नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन ही संस्था त्या ठिकाणी ऑश क्रमांक तीन अहमदाबाद या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक तेवीस आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे आयफेल हे टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक फ्रान्स देश या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक पंचवीस बगदाद हे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजधानीचे शहर आहे बगदाद हे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजधानीचे शहर आहे त्र्या ठिकाणी अशुक्रमांक दिन इराक या ठिकाणी यो ग्यान्स रोईल प्रशुक्रमार्क सव्वीस जागतिक दूध दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक दूध दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो त्र्या ठिकाणी अशुक्रमांक चार एक जून या ठिकाणी योग ग्यान्स रोईल प्रशुक्रमार्क सत्तावीस कडवे प्रवचन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे कडवे प्रवचन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे त्या ठिकाणी तरुण सागर महाराज या ठिकाणी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जगाम सर्वोच्च नोबेल पुरस्काराचे वितरण दरवर्षी खालीलपैकी कोणत्या तारखेला केले जाते दरवर्षी सर्वोच्च नोबेल पुरस्कार यांचे वितरण खालीलपैकी कोणत्या तारखेला केले जाते त्या ठिकाणी ऑपन क्रमांक एक दहा डिसेंबरला नोबेल पुरस्काराचे वितरण हे केले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणते आहे भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी ऑक्स क्रमांक तीन रॉ या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीस भारतामधले कोणते सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य आहे खालीलपैकी कोणते राज्य हे भारतामधले सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक चार सिक्कीम हे राज्य भारतामधले सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक एकतीस ऑस्कर चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित केला जातो त्रा ठीकानी अशुगर मांक एक लोल एनजेलिस या ठीकानी यो ग्यान्स रोल